कारण कई जगहों पर बाढ़ आ गई है और राज्य सरकार को भरपूर सहायता देकर बाढ़ प्रभावित लोगों की मदद करनी चाहिए, ऐसा अनिल देशमुख द्वारा कहा गया। इसके साथ ही नागपुर में नाग नदी और पीली नदी का खोलीकरण भी समय पर नहीं चुकाया जाता और नालों की सफाई नहीं होने के कारण भी नागपुर में यह स्थिति आई है और इन सभी स्थितियों को प्रशासन और राज्य सरकार का गैर जिम्मेदाराना रवैया जिम्मेदार है। अतिशय भयावह अशी परिस्थिती नागपूरची आहे। दो दो 12-13 हजार अंदाजे घरामध्ये पाणी घुसून नुकसान झालेलं आहे। अनेक दुकानामध्ये अनेक ऑफिसमध्ये पाणी घुसून नुकसान झालेलं आहे। अनेक दुकानं होते तिथे 10-10 लाखाचा 15-15 लाखाचा माल होता, तो भिजलेला आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने पंचनामे करावे आणि पंचनामे करून लवकरात लवकर शासनाची मदत या सर्वांना द्यावी आणि शासनाची मदत म्हणजे शासनाची भरघोस मदत या सर्व ज्यांचं नुकसान झालं त्यांना लवकरात लवकर मिळायला पाहिजे। सर्वात महत्त्वाची विषय म्हणजे की ज्या पद्धतीनं आपल्या नागपूर शहरामध्ये पिवळी नदी आहे, नाग नदी आहे, याचं मधल्या काळामध्ये खोलीकरण झालं नाही, स्वच्छ या नद्या झाल्या नाही, त्याच्यामुळे एक पाऊस आल्यामुळे पाणी तुंबलं, त्याच्यामुळे अनेक घराचं नुकसान झालं, दुकानाचं नुकसान झालं। त्याचबरोबर ज्या पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या आहेत त्याच्यावर काही प्रमाणात अतिक्रमण आहे, ते अतिक्रमण काढण्यात आले नाही, त्याच्यामुळे सुद्धा पाणी तुंबून नुकसान झालं। या सर्व गोष्टीकडे प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे होतं। ठीक आहे, पाऊस एकाएकाला ही खरी गोष्ट आहे, पण नाग नदी आणि पिवळी नदी याचं जर खोलीकरण व्यवस्थित केलं असतं, त्या नद्यामध्ये जो कचरा आहे तो साफ केला असता, तर पाणी तुंबलं नसतं। त्याच्यामुळे या गोष्टीकडे प्रशासकांनी दुर्लक्ष केलं। मधल्या काळामध्ये जे काही पूर्वी आयुक्त होते त्यांनी अशा पद्धतीनं काम केलं होतं आणि मधल्या काळामध्ये तर महाराष्ट्र टाइम्स बाकी या संस्थांनीसुद्धा पुढाकार घेऊन प्रशासन करत नाही का, तर आम्ही स्वतः पुढाकार घेऊन लोक चळवळीतनं नाग नदी आणि पिवळी नदी साफ करतो, अशा पद्धतीनं लोकांनीसुद्धा प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही म्हणून त्या पद्धतीनं पुढाकार लोकांनीसुद्धा घेतला होता। त्याच्यामुळे प्रशासनाने या सर्व गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची अशा पद्धतीनं हवामान खात्याचा तो अंदाज ज्या पद्धतीनं पाऊस येणार आहे, अतिवृष्टी होणार आहे, याचा हवामान खात्याला अंदाज का आला नाही? नागपूरमध्ये डॉपलर रडार आहे, अतिशय काय म्हणते त्याला की अत्याधुनिक असं हे डॉपलर रडार आहे आणि त्या डॉपलर रडारच्या माध्यमातून अशी जेव्हा अतिवृष्टी होते त्यावेळेस पूर्वसूचना या रडारच्या माध्यमातून देण्यात येते। पण नागपूर हे डॉपलर रडार आहे, त्याची पूर्वसूचना इतक्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होणार आहे याची जर मिळाली असती तर लोक जागृत राहिले असते, रात्री एक पाऊस आला त्यावेळेस लोक जागे राहिले असते आणि या पद्धतीचं नुकसान टाळलं असतं। आमची जी माहिती आहे, नागपूरला एक डॉपलर रडार आहे, मुंबईला एक डॉपलर रडार आहे, सोलापूरला एक डॉपलर रडार आहे, पण त्यापैकी सोलापूर आणि मुंबईचं डॉपलर रडार बंद आहे, कारण की त्या रडारवरूनसुद्धा आपल्या नागपूरसाठी पूर्वसूचना येऊ येतात, सोलापूरच्या रडारवरूनसुद्धा पूर्वसूचना येतात, नागपूरच्या तर येतातच, पण अशा पद्धतीनं अत्याधुनिक सर्व डॉपलर रडारची यंत्रणा कार्यान्वित असताना त्यामध्ये हे दोन डॉपलर रडार बंद असल्यामुळे त्याची पूर्वसूचना नागपूरच्या जनतेला मिळू शकली नाही आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्याच्यामुळे यामध्ये सुद्धा शासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवकरात लवकर पंचनामे होऊन भरीव मदत त्या निमित्तानं लोकांना मिळाली पाहिजे। समजा एक माझं समजा दुकान आहे, माझ्या दुकानात मी 10 लाखाचा माल भरून ठेवला आहे, आता त्या दुकानात पाणी घेतल्यानंतर संपूर्ण 10 लाखाचा माझा माल खराब झाल्यानंतर राज्य शासन जर त्याला फक्त 50,000 देईल, त्याला 40,000 देईल, 30,000 देईल, तर तो ज्या पद्धतींचे नुकसान झालं प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तर हे त्याचं नुकसान कोण भरून करणार? त्यामुळे भरघोस मदत राज्य शासनाने दिली पाहिजे। हजारों घर क्षतिग्रस्त हो गए हैं और कई दुकानें क्षतिग्रस्त हो गई हैं। दुकानदारों का लाखों रुपए का सामान बर्बाद हो गया। पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने कहा कि राज्य सरकार को उनकी भरपूर मदद करनी चाहिए, नहीं तो 10 लाख का नुकसान है और अगर राज्य सरकार 50,000 रुपए की मदद कर रही है तो भी कोई खास फर्क नहीं पड़ेगा। इसके साथ ही अनिल देशमुख ने जिलाधिकारियों को एक ज्ञापन भी दिया है। कैमरा पर्सन अजीत कुंवर के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़, नागपुर।